चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार. ईश्वर तुमच्या हृदयात आहे हा देवाचा पत्ता संतांनी आपल्याला दिलेला आहे. या पत्त्यावर आपण शोध केला पाहिजे. कारण का? तर हा ईश्वर सर्व सुखाचा गड्डा आहे, तो आनंदाचा ठेवा आहे. आणि हे सर्व संतांनी सांगितलेलं आहे. संतांची वचनं आपण ऐकतो पण आपण लक्षात घेत नाही, त्याचं आपण चिंतन करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता न मागे आणिक, तुझे पायी सर्व सुख आहे. तुझे पायी म्हणजे देवाचे पायी. हा देव कुठे आहे? तो आपल्या आत आहे, आपल्या हृदयात आहे. म्हणून ईश्वर सर्व भूतानाम हृदयशेर जिनोत्तिष्ठती, किंवा अंतरीचा देव पहावा अंतरी, मीपणा देवा समर्पोनी. अंतरीचा देव म्हणजे हा देव आपला अंतर्मन आहे, त्या अंतर्मनाच्या ठिकाणी आहे तो. तो सुखाचा गड्डा आहे आणि ते सुख आपल्याजवळच आहे. तो जन्मतःच आपल्या सोबत आहे. सुखाचा ठेवा म्हणजे देव जन्मापासून तो आपल्या सोबत आहे. आणि तो तुमचा हक्क आहे, तरी तो तुम्हाला मिळत नाही. कारण का? कारण आपण त्याला विसरलो आणि सुखाला आचवलो. आपण त्याला विसरलो हे डायग्नोसिस झालं. आता त्याच्यावर उपचार केला पाहिजे. म्हणून सर्व संत म्हणजे जगातील सर्व संत देवाचं स्मरण करा असं सांगतात. करा देवाचे स्मरण हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. स्मरण देवाचे करावे, नित्य नाम जपत जावे, हे दासबोधात सांगितलेलं आहे. काय सांगितलंय बघा. पहिलं स्मरण करा आणि मग नामाचा जप करा. म्हणजे नामस्मरण हे स्मरणानंतर आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज लोक काय करतात? लोक नामजप करतात पण स्मरणाचाच पत्ता नसतो. लक्षात घ्या की लोक नामजप करतात पण त्यात स्मरण नसतं. आता हे स्मरण कोणाचं करायचं? तर देवाचं करायचं. देव कुठे आहे? तर देव आत आहे. बाहेर पाहता येतो हो, पण आत कसं पाहायचं? आत सुखाचा गड्डा आहे. सुखाचा गड्डा आपल्या ठिकाणी आहे आणि तरीही त्याचा आपल्याला विसर का पडला? शास्त्र सांगतं की माया हे त्याला कारण आहे. माया म्हणजे काय? माया म्हणजे रिझन अननोन. आपल्याला त्याचा विसर पडला याला कारण माया आहे हे शास्त्र सांगतं. आता जीवनविद्या काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते की आपल्यावर जे संस्कार झाले, समाजाकडून जे संस्कार होऊन राहिलेले आहेत, त्या संस्कारांमुळं आपल्याला आपला विसर पडला. संस्कार कुठले पाहिजेत? जीवनविद्या सांगते की संस्कार पाहिजेत पण ते सुसंस्कार पाहिजेत. बघा तुम्ही की मूल जन्माला आलं की त्याला धर्म असतो का? त्याला जात असते का? उपजात असते का? कुळगोत्र काही असतं का? त्याच्यावर तसा स्टॅम्प मारलेला असतो का? मग हे सर्व स्टॅम्प्स कोण मारतो? हे स्टॅम्प्स तुम्ही मारता. मूल जन्माला आलं की त्याच्यावर स्टॅम्प्स मारण्याचं काम तुम्ही करता. तू हिंदू, तू मुसलमान, तू ख्रिश्चन, तू पारशी, असे तुम्ही त्या मुलावर स्टॅम्प्स मारता. बरं, एक स्टॅम्प मारून चालत नाही तर स्टॅम्प्स मारतच राहता. पोस्टाच्या तिकिटावर तिकीट असतं, त्यावर प्रत्येकी एक एक स्टॅम्प मारतात. पण स्टॅम्प मारणाऱ्याचं समजा डोकं फिरलं तर काय होईल? त्याचं डोकं फिरलं तर तो त्या पाकिटावरील पत्त्यावर स्टॅम्प्स मारतच राहील, इतकं की पत्ता बेपत्ता होईल.
तसं आपलं झालेलं आहे. आपल्यावर असे स्टॅम्प्स मारलेले आहेत की आपल्याला आपलं मूळ शरीरच दिसत नाही. धर्म, वंश, जात, पंथ असे स्टॅम्प्स मारले की मूळ शरीर आपल्याला दिसतच नाही. मग दिसतं काय? तर मुखवटा दिसतो. आज आपण आपला मुखवटा घेऊनच जगतो आहोत. चेहरा गायब म्हणजे बेपत्ता झालेला आहे. या संस्कारांमुळे आपलं माणूस पण बेपत्ता झालेलं आहे. बघा तुम्ही, आज तुम्ही तू कोण हे कुणालाही विचारा. मी माणूस आहे हे कुणीही सांगत नाही. आपला धर्म काय, आपली जात काय, हे सर्व आपण सांगतो, पण मी माणूस आहे हे मात्र आपण सांगत नाही. माणूस आज माणसाला विसरला म्हणून तो माणुसकीला विसरला, आणि हेच दुःखाचं कारण आहे. जगात दुःख आहे याचं कारण काय? त्याचं कारण असं की माणूस हा माणुसकीला विसरला. तो माणसासारखा वागत नाही, आणि हीच खरी समस्या आहे. जीवनविद्या सांगते की माणूस हा जर माणसासारखा वागला तर त्याच्या सर्व समस्या दूर होतील आणि या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होईल. पण आज लोक काय करतात? लोक स्वर्गात जाण्याची वाट बघतात. जीवनविद्या सांगते की आपण जन्माला का आलो ते आपण विचारात घेतलं पाहिजे. या विज्ञान युगात लोक अंधश्रद्धेच्या इतके आहारी गेलेले आहेत की हे लोक कधी सुधारणार, आणि आपलं हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे कधी जाणार हे परमेश्वरालाच ठाऊक. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणारे कुठल्याही कारणासाठी नासधूस करतात. ते लोक हे लक्षात घेत नाहीत की ज्या प्रॉपर्टीची आपण नासधूस करतो तेव्हा नुकसान भरपाई म्हणून जो पैसा वसूल केला जाणार आहे तो आपल्याच खिशातून घेतला जाणार आहे, हे ते लक्षात घेत नाहीत. हे मी का सांगतो आहे की तुम्ही तुमच्या घरचा टीव्ही त्याच्या काचा फोडल्या किंवा इतर काही वस्तू फोडल्या असं करता का? असं तुम्ही करत नाही. कारण का? कारण ते माझं घर आहे असं तुम्ही म्हणता. पण हे ध्यानात घ्या की आपलं हे हिंदुस्थान राष्ट्र हे सुद्धा आपलं प्रत्येकाचं घर आहे. आपलं हिंदुस्थान हे राष्ट्र आपल्यासाठी आपलं घर आहे हे आपण ध्यानात घेत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपण माणूस आहोत हे माणूस विसरला, आणि तो माणुसकीला आचवला. माणूस माणुसकीला विसरला, परिणाम आज माणूस दैत्य झाला. जीवनविद्या सांगते तुझ्याकडे सुखाचा गड्डा आहे, तो तुझ्याकडेच आहे. इतर ठिकाणी शोधण्याची खरं तर तुला गरजच नाही. सुखाचा गड्डा तुझ्याकडेच आहे हे तू पहिलं लक्षात ठेव, ते तू स्मरणात ठेव. सुखाचा गड्डा तुझ्या ठिकाणी आहे, तो आपल्याच ठिकाणी आहे. त्याची प्रचिती घेण्याचेही मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे समाधी लावणं. काही जण समाधी लावतात आणि त्यातून समाधी सुख मिळतं, पण तो मार्ग कठीण आहे. कुणीही उठावं आणि समाधी लावावी असं ते नाही. संसारी माणसाला ते शक्य नाही, आणि संसारी माणसानं त्या वाटेला जाऊ नये. दुसरा मार्ग म्हणजे बुद्धियोग. आम्ही त्याला दिव्य साधना म्हणतो. ती सुद्धा नाथ संप्रदायाची साधना आहे. ही जी साधना आहे त्याला पहावे आप आपणासी असं समर्थ म्हणतात. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हा तो मार्ग आहे. तो सुद्धा कठीण मार्ग आहे. चांगले सद्गुरू मिळाल्याशिवाय त्या मार्गाने आपल्याला जाता येत नाही. तिसरा मार्ग म्हणजे विषय सुख. विषयातून आपण आपल्याच ठिकाणी असलेलं सुख अनुभवत असतो. आपल्याला वाटतं की ते विषयातून मिळतं, पण ते आपल्याला आपल्यातून मिळत असतं. आपल्याला असं दिसून येईल की लोक या विषय सुखाच्या मागे आहेत, आणि त्यासाठी ते पैशाच्या आणि सत्तेच्या मागे अगदी पिसे होऊन धावत असतात. आता चौथा मार्ग जो आहे तो आपल्याला जगातील सर्व संतांनी सांगितलेला आहे. तो मार्ग म्हणजे देवाचं स्मरण करणं, म्हणजे नामस्मरण करणं. पण देवाचं स्मरण करण्यासाठी त्याची ओळख होणं मात्र अत्यंत आवश्यक आहे,
हे आपण ध्यानात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती.